कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 1 मार्चच्या भागात बाळूमामा गावातील लोकांना एका रिंगणात बसवून संपूर्ण गावात सगळ्या घरात भंडारा उधळवून त्या मरी आईच्या फेऱ्याला बाहेर काढत असतात. इथे त्या गावकऱ्यांना त्यांच्यामुळे मामांना काही व्हायला नको अशी चिंता लागून राहिलेली असते. मात्र गणू त्यांना समजावतो आणि मामा साक्षात देव आहेत, त्यांना काही होणार नाही असं म्हणतो. तितक्यात आकाशात काळे ढग येऊन गडगडू लागतात. तेव्हा गणू सगळ्यांना न घाबरण्यास सांगतो. तेव्हा गावकरी मामांनी आमच्याकडून पैसे का नाही घेतले असं गणूला विचारतात. तेव्हा गणू त्यांना मामा ते पैसे कायमस्वरूपी स्वतःसाठी नाही घेणार आहेत, ते पैसे मामा त्यांच्या गुरूंना देणार आहेत आणि तुम्ही एकट्या दुकट्याच्या कामाकरता नाही आलात तर गावासाठी आलात म्हणून मामांनी तुमच्याकडून पैसे नसतील घेतले असं म्हणतो. रात्री मामा सगळ्या गावकऱ्यांपाशी येतात आणि वस्तीच्या कोपऱ्या कोपऱ्यातून पिटाळून लावलंय तरी परत एकदा सांगतो म्हणजे ती परत येणार नाही असं म्हणून वर बघून मामा म्हणतात की माणसांचा आणि जनावरांचा जीव घ्यायचा आहे ना तुला, पण मी इथे उभा आहे, इथून निघून जायचं, माझ्या माणसांना आणि जनावरांना हात लावला तर जाळून टाकीन असं मामा म्हणतात. तोच पुन्हा ढग गडगडू लागतात आणि आकाशात एक विचित्र आकृती दिसते. मामा त्या दिशेने भंडारा उधळतात आणि बाकी सगळ्यांना रिंगणाच्या बाहेर आलात तरी चालेल म्हणतात आणि या वस्तीवरती औदसा पुन्हा येणार नाही आणि कोणाचाही जीव घेणार नाही असं मामा म्हणतात. मात्र हे सगळं कशामुळे झालं याचा विचार केला का, विचारून चांगुलपणा कमी होतो अशी त्याची जागा वाईट गोष्टी घेतात. जिथे शुभ राहतं तिथे अशुभ येतं, जिथे नीती राहत नाही तिथे अनिती येते. तेव्हा मामा त्या सगळ्यांना तुमच्या वस्तीवर कोणाचं कोणाशी पटत नाही, गावातल्या आणि घराच्या देवाऱ्यात दिवा लागत नाही, पांडुरंगाचं नाव मुखात नाही येत, तुम्ही त्याला विसरलात तर तो तुमची आठवण का ठेवेल, बाहेर मुक्या जनावरांना तुम्हाला एक घास देता येत नाही. सगळ्यावरून मामा गावकऱ्यांना सांगतात आणि या जगाच्या मालकाचा जागर घराघरात गावागावात व्हायला हवा आणि माणसा माणसात प्रेम वाढलं पाहिजे, नाहीतर आज वाचलात मात्र परत ती औदसा कुठून येईल आणि घात करेल सांगू शकत नाही असं देखील सूचित करतात. मग मामा तळावर जायला निघतात. तोच तळावर 2 माणसं चोरी करण्यासाठी येतात. ते मामांना इथे समजतो. तोच मामा भंडारा उधळतात आणि इथे ती 2 माणसं नाहीशी होतात. दुसऱ्या दिवशी रघु गणू त्यांची कामं मामांना सांगतात मात्र मामा काहीच बोलत नसतात. मामा अचानक असे शांत का झाले, त्यांना पुढील कोणत्या संकटाची चाहूल लागली आहे का, हे सगळं बघण्यासाठी नक्की पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.